दिंडोरी ते मुंबई लॉन्ग मार्च जनरेटरमुळे सरकारने शेतकऱ्यांच्या जवळपास 70% मागण्या मान्य केल्यात आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नाशिकच्या कळवणमध्ये माकपने विजयी रॅली काढली. मानूर फाटा इथून निघालेल्या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले, त्यामुळे कळवणमध्ये लाल वादळ अवतरल्याचा भास झाला. लहरी हवामानाचा फटका बसल्याने या आठवड्यापासून कोकणातल्या हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे. या आठवड्याखेर केवळ हापूस आंब्याच्या 25,000 पेट्या बाजारात दाखल झाल्या. परराज्यातल्या आंब्याची आवक 50 ते 52 पेट्यांवर पोहोचली. मुंबईतला पाणी पुरवठा 23 एप्रिल पासून पूर्ववत होणार आहे. गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या जलबोगद्याची दुरुस्ती विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहे. 30 दिवसांऐवजी अवघ्या 18 दिवसांमध्ये काम पूर्ण झाल्यानं आता मुंबईत पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान या कामामुळे सध्या 15% पाणी कपात होती. पुण्यामध्ये 1 वर्षात बियरच्या विक्रीत अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. 51% आणि वाईनच्या विक्रीत 31% वाढ झाली आहे. आणि इतकंच नव्हे तर देशी दारू विक्रीमध्ये 15% आणि विदेशी दारू विक्रीमध्ये 23% वाढ झाली. राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागानं 1 वर्षात मद्य विक्रीतून तब्बल 2,224 कोटींचा महसूल मिळवलाय. अवैध दारू विक्रीत वर्षभरात 78 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. मुंबईकरांना ॲपलनं रिटेल स्टोअरचं एक मोठं गिफ्ट दिलं, तर एका मुंबईकरांना ॲपलचं सीईओ टिम कुक यांना एक अनोखं सरप्राईज दिलं. या ॲपल फॅननं त्याच्या संग्रही असलेला ॲपलचा जुना मॅकिंटोश आणला आणि हे जुनं मॉडेल पाहताच टिम कुकही हरखून गेले. मुंबईतल्या बीकेसीमध्ये ॲपल रिटेल स्टोअर सुरू झाले. देशातली पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस 21 फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत आली आणि त्याला प्रवाशांची पसंती मिळत असली तरी बेस्टकडून या बसची संख्या वाढू शकलेली नाहीये. बेस्टच्या ताफ्यामध्ये 50 इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस आणण्याचं उद्दिष्ट असताना बेस्टच्या फक्त 2 इलेक्ट्रिक डबल डेकर प्रवाशांच्या सेवेत आहेत. रेल्वेनं तिकीट खिडक्यांवरच्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मोबाईल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला. यामध्ये ठाणे स्थानकातून तुफान प्रतिसाद मिळतोय. गेल्या महिन्यामध्ये ठाणे स्थानकातून 3 लाख मोबाईल तिकीटं काढण्यात आली आणि यामधून रेल्वेला 2 कोटींहून अधिकचा महसूल मिळाला. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.